जुन्नर तालुक्यातील आदिवासी जनतेचं भात हे महत्त्वाचं पीक। गेल्या 5-6 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे। जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी या भागाचा नुकताच दौरा केला। शेतकऱ्यांप्रति देवराम लांडे यांना देखील प्रचंड आदर आहे। असाच एका गावामध्ये एक शेतकरी आपल्या शेतामध्ये नांगरणी करत होता, ते पाहून देवराम लांडे यांनी आपली गाडी थांबवली आणि त्या शेतकऱ्याशी हितगुज करून स्वतः नांगरही हाकला। सर्वसामान्य माणसाबद्दल, शेतकऱ्यांबद्दल आस्था असणाऱ्या माणसाला समाज नेहमीच स्वीकारतो। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स। गावचे नेते देवराम शेठ लांडे हे आपले आम्ही आहोत हक्कताना आमच्यामध्ये सहभाग झाले आणि स्वतः त्यांनी आहोत आमच्या संगे काय काय होईना चार तासा होईना पण आमच्या संगे ते हाकू लागले। तिच्याबद्दल आमच्या आदिवासींचं धन्यवाद। आणि इथून मोर आम्हाला असंच सहकार्य लांडेचं असावं याच्यापासूनही आम्ही धन्यवाद मागतो। यांच्याच मागे आम्ही आहेत अजूनपर्यंत आणि आमचं सगळे सोयरे ते इथून पुढं त्याच्याच मागे राहणार आम्ही। त्याच आज आशीर्वाद आम्हाला आहे। आज रोडचं काम केलं, सगळं केलं, हे येणेच देवराम लांडे सेटनेच केले। कुठून मोर आमच्या इथे आदिवासी माणसांमध्ये आणि खरा आदिवासी माणूस मी देवराम लांडे आणि हा खरा आमचा माणूस। इथून मोर आम्ही कोणी आला तरी आमच्या देवराम लांडे मागेच जाणार जाणार। शंभर टक्के आम्ही सांगतो आम्हाला कोणीही नकोय आणि आमचाच माणूस आमची सोय करणारा देवराम लांडे स्वतः आमचा माणूस आहे। देवरामजी लांडे, आज तुम्ही आदिवासी भागामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये आहात। इथं शेतामध्ये एका ठिकाणी नांगरणी सुरू होती, तुम्ही नांगर हातामध्ये धरला, शेतकऱ्यांप्रती तुम्हाला नेहमी आदर राहिलेला आहे। मी खरं तर आज भारावून गेलो आहे। इथं वाटणी चालत असताना रामसरी वाडी ही माझा आजूळ आहे। माझा जन्म इथंच ह्या दोंड्या डोंगराच्या पायथ्याशी झाला आणि मला खूप आनंद वाटला की मी माझे वडील असताना मला आऊत हाकायला शिकवायचे आणि ते आऊत हाकता हाकता मी खऱ्या अर्थानं सरपंच झालो गावामध्ये आणि सरपंच होता होता मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो। आज मी राजकारणामध्ये एवढी भरारी घेतली परंतु मी माझ्या गरीब जनतेला कधी मी विसरलो आहे। आज ही बारीक बारीक पोरं माझ्या मांडीवर बसली, मला खूप वाडीसाहेब असं अभिमान वाटलंय का। मला एक जुन्या आठवणी आल्या, मी आता ह्या हिरडीच्या झाडाखाली बसलोय आणि हिरडीचं हे हिरडीचं झाड आहे। या ठिकाणी सगळे माझे हे सगळे कार्यकर्ते काय पाहुणे राहिलेत। मला इतका अभिमान वाटला का ह्या लहान मुलांनी सुद्धा एक आग्रह धरला का मला वादळाच्या मांडीवर बसायची। मग माझ्या मनाला किती वाणीसाहेब आनंद वाटला असेल आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा आनंद मला आज जेवढा म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी लालदिव्याच्या गाडीत बसलो, मी एवढा मोठा साहेब झालो तो आनंद मला नाही, पण आज मला आनंद हे माझ्या आदिवासी बारीक बारीक मुलांचे ह्या चिमुकलीच्या तोंडावरती एवढा हसरा मुखरे आज का तिला वाटलं मी एक आमच्या आदिवासी वादळाच्या मांडीवर बसले। आता त्यांची इथं ही सगळे आमच्या बाया मंडळ महिला मंडळी आहे, हे आमचे शेतकरी आहेत सगळे, हे सगळे माणसं माझे जीवाभावाचे आहेत।
आणि म्हणून मी वाणी साहेब नेहमी सांगायचं का माझा पक्ष म्हणजे माझा समाज. आज मला खूप बरं वाटलं की शेतकरी माझा हा तापगावला गडी त्यांना किती आज आनंदाने मला खऱ्या अर्थानं बसायचं. आनंदाने सांगितलं माझ्या कार्यकर्त्यांनी का आमचा साहेबांना आम्ही म्हटलं साहेब आऊत हाकाल का तुम्ही जरा आऊत धरा. मी तर नांगरट केली समजायला 2-3 तास थोडंसं माझं मन मोकळं झालं आणि मला जुन्या आठवणी आल्या का माझ्या आजोबांनी माझ्या पप्पांनी मला आऊत हाकायला शिकवलं. मी आऊत हाकता हाकता लाल दिव्याच्या गाडीत बसलो. हा माझा अभिमान ना, हे माझ्या गरीब आदिवासींचा अभिमान आहे. आणि म्हणून कोणी काही बोललं काही झालं तरी आजही बी आणि उद्याही बी माझा समाज माझा पक्ष आहे. आणि म्हणून माझा पक्ष हे माझा समाज आहे, ही माझी चिमुकली माझी मुलगी आहे. आणि म्हणून मी दुसऱ्याच्या मुलांना मुला म्हणतो. आता कोरोनामुळं शाळा चालू होणार आहेत, त्या मुलींना मला ओळखलं की म्हणले साहेब वादळ आलं तर आम्हाला मास घेऊन. गेल्यावरती शाळा सुरू झाली तर आम्ही मास वाटले होते. आता सुद्धा शाळा सुरू झाली ना या मुलांना मी मास वाटणार आहे. आणि म्हणून ही मुलं माझ्याबरोबर आहेत, ही शाळेतली मुलं म्हणजे ही गुलाबाची फुलं आहेत. आणि हा माझा आदिवासी समाज म्हणजे हे माझं राखणदार आहेत. माझ्यावरती कोणा कितीही टीका टिप्पण्या केल्या मला किती इच्छा दिल्या तरी माझ्यावर फुलं पडतील. हा माझा गरीब समाज आहे ना, हा मला कधीच सोडणार नाही. आणि म्हणून कोणी कितीही प्रयत्न करा देवराम लांडे आजही सदस्य आणि उद्या सदस्य हे माझ्या आयुष्यामध्ये. धन्यवाद धन्यवाद वाणी साहेब. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.